आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट देत लक्ष्मी विष्णू कामगारांच्या चाळीची पाहणी केली शनिवारी रात्री साडेबारा वाजता आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिलीप कोल्हे यांच्या निवासस्थानी भेट दिली प्रारंभी बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचे नेते दिलीप कोल्हे जिल्हा प्रमुख अमोल शिंदे मनीष काळजे शहर प्रमुख मनोज शेजवाल उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले तुकाराम मस्के यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं यावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी लक्ष्मी विष्णू कामगारांच्या चाळीची पाहणी केली गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न लवकरच मार्गी लावत कामगारांना आनंदाची बातमी देऊ अशी ग्वाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली रात्री एक वाजता दिलीप कोल्हे यांच्या तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या विविध बचत गटांच्या उत्पादित मालांची पाहणी त्यांनी केली महाराष्ट्र आणि बाहेरील राज्यात उत्पादित मालाला बाजारपेठ मिळवून देऊ अशी ग्वाही आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी यावेळी बोलताना दिली तेजस्विनी महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका तथा माजी नगरसेविका मंगला कोल्हे आणि बचत गटाच्या महिलांनी त्यांचं औक्षण केलं या प्रसंगी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या हस्ते राष्ट्रवादीतील काही पदाधिकाऱ्यांना बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षात प्रवेश देण्यात आला रात्री दोन ते तीन एक तास दिलीप कोल्हे यांच्या समवेत बंद खोलीत चर्चा झाली या चर्चेमुळं स्थानिक राजकारणात मोठ्या प्रमाणात बदल होतील अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू होती